दहाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघत महत्वाची बातमी, राज्यात पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा रंगणार आहे, कारण अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी होणार आहे, तर परमबीर सिंग यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. परमबीर सिंग यांच्यामुळे अनिल देशमुख अडचणीत आलेत, तर सचिन वाझेमुळे परमबीर सिंग अडचणीत येणार आहेत असं दिसतंय. 1 एप्रिलला परमबीर सिंग यांच्या प्राथमिक खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. राज्य सरकारनं संजय पांडे यांना हे चौकशीचे आदेश दिले होते आणि त्यानुसार आता ही चौकशी होणार आहे. तर आपण पाहतोय या सगळ्या प्रकरणामध्ये अनिल देशमुखांना गृहमंत्री पद देखील गमवावं लागलं. त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर सीबीआय चौकशी टाळण्यासाठी देखील त्यांनी तशी याचिका जी आहे ती दाखल केली होती सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात, पण ती याचिका देखील फेटाळण्यात आली आणि त्यानंतर आता त्यांना सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे आता या चौकशीमध्ये त्यांच्या अडचणी वाढणार की काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. महाविकास आघाडीसाठी गेला 2 महिन्यांचा काळ हा मोठा संकटाचा काळ होता राजकीय दृष्ट्या, असंच म्हणावं लागेल. कोरोना बाजूला सारून राजकीय बातम्या आपण मोठ्या प्रमाणात बघत होतो आणि त्यामध्ये जसं स्फोटक प्रकरणांच्या कारचं प्रकरण सुरू झालं, त्यानंतर मनसुख हिरण हत्याकांड समोर आलं आणि त्यानंतर वाझेनी नवनवे खुलासे करायला सुरुवात झाली आणि त्यानंतर एक एक करून हे प्रकरण जे आहे ते आता पुढे पुढे जात आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर देशमुखांची आता ही चौकशी जी आहे ती सीबीआय चौकशी होणार आहे. तर या चौकशी संदर्भातली प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. आणखीन एक महत्वाची बातमी, ती म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांच्याकडे आता राज्याच्या महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार जो आहे तो सोपवण्यात आला. आपण पाहिलं होतं काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली नाराजी जी आहे ती व्यक्त केली होती आणि त्यानंतर कुठेतरी आता ही त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याकडे राज्याच्या महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देऊन त्यांची ही नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण राज्यात कोरोनाची दुसरी लाट आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांसह कालपासून काल रात्री 8 पासून 2 दिवसांचा लॉकडाऊन वीकेंड लॉकडाऊन जो आहे तो जारी झाला. नियमांचं पालन करा आणि हो, स्वतःची काळजी घेण्यासाठी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क लावणं हे नितांत गरजेचं आहे. मी मास्क लावून माझी काळजी घेते, तुम्ही देखील मास्क लावून तुमची काळजी घ्या.